नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या आपल्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव हा नाही शेतकरी अतिशय बाजारभावामुळे चिंताग्रस्त सध्या आहेत मित्रांनो अशातच केंद्र सरकार कृषी क्षेत्राविषयी से उदासीन आहे अशी शरद पवार यांनी घणाघाती टीका केंद्र सरकारवर केलेली आहे तर त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे आपण या याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाजीपाला फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत या समस्या सोडविल्या पाहिजेत परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवण्यासाठी निर्यात वाढवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्थेच्या देशस्थ मराठा भवन इमारतीच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की देशाचा अभ्यास केल्यास महामार्ग विमानतळ उद्योग यासाठी जमिनी संपादित कराव्या लागत आहेत जमिनी कमी होत असल्यामुळे शेतीवरील भारही कमी करण्याची गरज आहे शेतीला अनु आधुनिकतेची जोड दिली पाहिजे देशात फळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढते आहे पण निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत बांग्लादेश ते युरोपपर्यंत अनेक देशातील निर्यातीमध्ये दे अडथळे येत असून ते प्रश्न सोडविले पाहिजेत केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे साखर कारखान्यांच्या आयकर विषयी मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्र्यांनी भेट घेतल्याचे व कर न भरण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले शेती व साखर कारखान्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले हे काम करताना जे टीका करतायत ते कुठेच नव्हते असे मतही व्यक्त केले तर धन्यक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा